डॉक्टरांनी सांगितलं की आप लड़की नाही हो लड़का हो. तेच माझ्या म्हणजे पायाखाली जमीन सरकल्या सारखी होती. काही जणांच्या आयुष्यात जन्म झाल्यापासूनच संघर्ष दार ठोठावत असतो. याच संघर्षाला खंबीरपणे तोंड देत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय, तो म्हणजे ललित साळवे याने. पोलीस दलामध्ये नोकरी करणाऱ्या ललिताने आणि आत्ताच्या ललितने समाजव्यवस्था, कुटुंब आणि प्रशासन या तिघांशी संघर्ष करत अग्निपरीक्षा देऊन बाप बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. ललितचा ललितापासून ते बाप बनण्यापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात त्याच्याच तोंडून. नमस्कार, मी योगेश काशीदार, आपण बघताय मुंबईतक. मुंबईतकमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मी अशी एक घटना तुम्हाला सांगणार आहे, अशी एक घटनेचा उल्लेख करून देणार आहे की 29 वर्षे मुलगी म्हणून आपलं जीवन प्रवास समोर ठेवला, मात्र 29व्या वर्षी आपण मुलगी नसून मुलगा आहोत अशी फिलिंग झाल्यानंतर थेट शस्त्रक्रिया केली लिंगबदलाची. आणि पुढील जीवन जे आहे ते मुलगा म्हणून जगत आहेत. आणि त्यांना एक छोटंसं बाळ देखील झालेलं आहे, त्यांनी लग्न केलेलं आहे. 2018 त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना जानेवारीमध्ये एक मुलगा झालेला आहे छोटासा, बघू शकतो या ठिकाणी. हे जे आहे ते ललित साळवे आहेत आणि एकंदरीत 29 वर्ष मुलगी म्हणून ज्यांनी जीवन जगवलं, जीवनाचा प्रवास केला, मात्र 29व्या वर्षी असं कळलं की आपण मुलगी नसून मुलगा आहोत. आणि ललिता आणि ललित साळवे, ललिताचा ललित झाला हे माहीत पण झालं नाही, कारण 29 वर्षे जीवन जगल्यानंतर आपल्या जीवनाची सुरुवात करताना एक मुलगी म्हणून जीवनाची सुरुवात केली, मात्र 29व्या वर्षी त्यांना असं फिलिंग झाली की आपण मुलगी नसून मुलगा आहोत. आणि त्याच्यानंतर थेट त्यांनी लिंग बदल करून आपलं पुढील जीवन जे आहे ते पुरुष म्हणून जगायला सुरुवात केली. तेच ललित साळवे आपल्या मुंबई तक्षी आहेत. आणि एकंदरीत 2018 त्यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचं लग्न देखील झालं आणि आता त्यांना एक मुलगा देखील झालेला आहे. हे गोंडस बाळ आहे आणि आपण आपल्यासोबत ललित साळवे आहेत. ते विशेष म्हणजे पोलीस विभागामध्ये देखील काम करतात. सर, एकंदरीत तुमचं मनपूर्वक स्वागत मुंबई तकमध्ये. काय सांगाल जीवनाचा प्रवास आणि सुरुवात काय सांगाल एकंदरीत? 29 वर्ष आपण म्हणला तसं 29 वर्ष मुलीचं आयुष्य जगून 29व्या वर्षानंतर माझ्या आयुष्याला पुरुष म्हणून सुरुवात झाली. तर हा 29व्या वर्षाच्या आतमधला प्रवास जो होता अत्यंत खरतड आणि संघर्षाचा होता. आणि त्या खरतड संघर्षाच्या प्रवासानंतर या आयुष्यामध्ये मी आता माझं आयुष्य हे तो प्रवास खरतर संपवून माझं मी आयुष्य सुखाने जगत आहे. काय एकंदरीत, मात्र तुम्ही ज्यावेळेस लहानपण संपूर्ण मुलगी म्हणून खेळात बागाडलात, मात्र 29व्या वर्षी तुम्ही थेट मुलगा म्हणून जगण्यास सुरुवात केलेली आहे, कारण लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. कसा एकंदरीत काळ होता, मित्र असतील, संपूर्ण परिवार असेल, नातेवाईक असतील, कसं एक रिस्पॉन्स मिळाला आणि काय सांगाल सर्विसेस थोडक्यात? 29व्या वर्षी आयुष्याला तर सुरुवात झाली, पण त्या अगोदरचा प्रवास हा एक स्त्री म्हणूनच जगलो. नातेवाईकांनी, आईवडिलांनी मुलगी म्हणूनच वाढवलं. आणि शाळेमध्ये, शालेय जीवनामध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये एक स्त्री म्हणूनच वावरलो. हा फार म्हणजे त्या काळचा जो प्रवास होता तो जर आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर तुम्ही मागचे जर माझे लहानपणाचे जर फोटो बघितले, जे काही पाहताना तुम्ही माझ्या लहानपणाचं, तर ते एकदम पूर्ण एक ज्या पद्धतीने एक लहानाची मोठी मुलगी होते त्या पद्धतीचंच आहे. आणि मलाही आता विश्वास बसत नाही की आपण एखाद्या मुलाचे वडील आहोत म्हणून. सुरुवात कशी होती आणि एकंदरीत संपूर्ण करत असताना समाजामध्ये देखील प्रचंड प्रमाणात विरोध वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या असतील, समाजाने कसं स्वीकारलं आणि कसं तुम्ही सगळं फेस करत गेलात? समाजाने पहिल्यापासूनच म्हणजे एक ट्रान्सजेंडर तृतीयपंथी इजळा म्हणल्याच्या नंतर पहिल्यापासूनच समाजाने, नातेवाईकांनी, घरच्यांनी ट्रान्सजेंडर तृतीयपंथी म्हणल्याच्या नंतर समाजाने नाकारण्यात आलेला आहे. पण ते ज्या पद्धतीने नाकारायचे, तिरस्कार करायचे, त्या सर्व गोष्टींना फेस करून, त्या गोष्टींशी मी पूर्ण संघर्ष करून आत्तापर्यंतच्या या आयुष्यामध्ये मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर फार कठीण आणि संघर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये मला
माझ्या पोलीस डिपार्टमेंटने साथ दिली. तसेच तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विद्याताई चव्हाण या लोकांनी त्यावेळेस मला साथ दिली. आमचे पोलीस अधीक्षक त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब या लोकांनी मला त्या काळामध्ये साथ दिली. आणि साथ माझ्या आईवडिलांनी, माझ्या मामांनी, त्यांनी सगळ्यांनी साथ दिल्यामुळं आज मी इथपर्यंत आहे. तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. म्हणून या सगळ्या घटनेची सुरुवात कशी झाली, कारण तुमचं लिंगबद्दल झाला, तो प्रवास कसा होता, आजचं तुमचं लग्न कधी झालं आणि नंतर हा प्रवास कसा आहे, सगळं थोडं व्यवस्थित सांगा जरा. प्रवास 2017 मी जे हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर 2017 डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आप लडकी नाही हो, लडका हो. तेच माझ्या म्हणजे पायाखाली जमीन सरकल्या सारखी होती. आणि हे असं सगळं झालं असताना नंतर मग काय करायचं, आणि तो निर्णय फार आपण पुरुष होऊ शकतात असं डॉक्टरनी सांगितलं होतं, तो निर्णय फार घेणं फार कठीण होतं. कारण त्यावेळेस नेमकं आपल्याला समाज, नातेवाईक ॲक्सेप्ट करीन का पुरुष झाल्याच्या नंतर, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फेस करणं खूप कठीण होतं. पण त्यामधून नातेवाईकांना, समाजाला, लोकांना फेस करत इथपर्यंतचा प्रवास फार कठीण होता. 2018 पहिली सर्जरी झाली, 19 एक झाली आणि थर्ड सर्जरी ही 20 झाली. 20 झाल्याच्या नंतर 2000 मला वाटतं जानेवारी का काहीतरी महिन्यामध्ये, त्याच्या 7-8 मी लगेच लग्नाचा निर्णय केला. लग्न हा करायचा त्यावेळेसचा विचार डोक्यामध्ये नव्हता, परंतु परिस्थिती, वातावरण त्या पद्धतीचं झालं ऑपरेशन केल्याच्या नंतर की आता घरचे म्हणले आता तू लग्न केलं पाहिजेस. आणि मग नंतर लग्न हे वगैरे केलं. लग्न केल्याच्या नंतर प्रत्येक कपलला आई वडील होण्याची एक इच्छा असते, त्या पद्धतीचं आमच्याही दोघा नवरा बायकोंच्या मनामध्ये जो आई वडील होण्याचा जो विचार होता तो आम्ही तो आमचा सार्थ ठरला. तुमच्यासारखे देखील आहेत की काही लोक आहेत हे म्हणजे चार भिंतीच्या आत म्हणजे जगतात, कारण समाज काय म्हणेल, काय होईल, ह्या लोकांना तुम्ही कसं आव्हान करावं, काय असणार तुमच्याकडून? की समाजाने प्रथम तर या लोकांना स्वीकारलं पाहिजे. कारण जो जी पहिलीची जी परिस्थिती होती ट्रान्सजेंडर तृतीयपंथी, ज्या पद्धतीने एखादा पुरुष त्याच्यामध्ये आतमध्ये स्त्री दडलेली असली तरी बायला म्हणून त्याला हिनवणार वगैरे वगैरे, या पद्धतीचं जे काय होतं तसं हिनवलं नाही पाहिजे, त्यालाही माणूस म्हणून बघितलं पाहिजे. कदाचित तो जाणीवपूर्वक या गोष्टी करत नसन, ज्या एखाद्या पुरुषाच्या अंगामध्ये जर स्त्रीसारख्या हवा असतील तर तो त्याला त्या गोष्टीची हाऊस नसते, त्याला त्या गोष्टीची काहीतरी मेडिकली त्याच्या शरीरातल्या प्रॉब्लेममुळं त्या पद्धतीचं तो त्या पद्धतीचा राहत असतो. मी ज्या पद्धतीचं माझं आयुष्य होतं जगत असताना मला ज्या पद्धतीचा त्रास झाला, तर ज्या पद्धतीचा मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास झाला, तर या लोकांना मी एक समाजाला, लोकांना मी एक असं विनंती करतो की तुम्ही ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, LGBTQ जेवढे कोणी असतील त्यांना तुम्ही माणूस म्हणून बघितलं पाहिजे, माणसासारखी वागणूक दिली पाहिजे. ज्या पद्धतीचं तुम्ही स्त्रीला जसं आदाराने बघता, पुरुषाला जसं आदाराने बघता, जसं स्त्रीची तुम्ही एक स्त्री म्हणून इज्जत करता, तशी तृतीयपंथीची पण एक स्त्री म्हणून इज्जत केली पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, त्यांना इज्जतीची वागणूक दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि जेवढे कोणी या समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये असतील ट्रान्सजेंडर, त्यांना मी विनंती, त्यांना मी या न्यूजच्या माध्यमातून, मुंबई तकच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की त्यांनी घरामध्ये दडू न बसता, घरामध्ये चार भिंतीच्यामध्ये न रडत बसता त्यांनी संघर्ष केला पाहिजे, समाजाला, लोकाला, जगाला मी कोण आहे याची ओळख निर्माण करून दाखवली पाहिजे आणि माझ्यासारखं समोर येऊन आपलं मोकळ्या श्वासाने जीवन जगलं पाहिजे. नक्कीच. तुमच्या बाळाचं नाव काय ठेवणार नेमकी, थोडं आम्हाला थोडं सांगता का? माझ्या बाळाचं नाव आम्ही लाडाने, त्याला मित्र भरपूर दिवसातून 100 नावं घेत असत, पण त्याला लाडाने आम्ही आरुष म्हणतो. आणि
आरुष नाव त्याचं ठेवायचं आहे, त्याचं असं ठरलेलं आहे आमच्या फॅमिलीचं. नक्कीच तुम्हाला आमच्या मुंबईतकडून शुभेच्छा. हे होते ललित साळवे. एकंदरीत आपण बघू शकतो कोणत्याही गोष्टीची जर शेवट व्हायचा म्हटलं त्याला खूप संघर्ष असतो, किंवा ती गोष्ट जर याच्याकडे जायच्या त्याला संघर्ष करावा लागतो. असाच एक संघर्ष बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते ललित साळवे यांनी केलेला आहे. संपूर्ण कुटुंबी आहे, त्यांच्या पत्नी आहेत आणि हे आहेत. एकतर विशेषमध्ये ते शासकीय ड्युटीमध्ये काम करताना संपूर्ण हे फेस करत त्यांनी आपलं जीवन जे आहे 29 वर्ष संघर्ष करून नंतर लग्न केलं. त्यांना एक छोटासा बाळ झालेला आहे आणि आता संपूर्ण ते त्या संघर्षाला यश आलेलं आहे. नक्कीच त्यांनी त्यांच्या समोर जे घडलेला प्रकार आहे आपल्या मुंबई तक्की सांगितलेला आहे. मुंबई तक्कीसाठी मी योगेश काशीद, बीड.